Sushi. सर, आपल्या पतसंस्थेची 100% वसुली झाली, काय सांगू शकाल? नमस्कार. खरं सांगण्याला खूप आनंद वाटतो की शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्था ही पिंपरी पेंढारमध्ये कार्यरत असताना यावर्षी म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये सर्वप्रथम म्हणजे पिंपरी पेंढारमध्ये ज्या काही सर्व पतसंस्था आहेत या सर्व पतसंस्थांमध्ये अग्रगण्य अशी पतसंस्था राहून यावर्षी 100% कर्ज वसुली अगदी 31 मार्चच्या मुहूर्तावर ही 100% कर्ज वसुली संस्थेने केलेली आहे. या कर्ज वसुली करत असताना अनंतशा अडचणी निर्माण होतात. कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे की सध्या शेतकऱ्यांचा जो काही विषय आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीये, सर्वच शेतकरी खूप अडचणीत असताना सुद्धा ठेवीदारांचं असेल किंवा कर्जदारांचं असेल, संस्थेभोवती असलेलं प्रेम आणि संस्थेने त्यांना दिलेल्या ज्या काही सुविधा आहे, संस्थेने सर्व ठेवीदारांचे किंवा कर्जदारांचे जे विश्वास संपादन केलेलं आहे, या विश्वासाला जागूनच सर्व कर्जदारांनी आणि ठेवीदारांनी आम्हाला खूप प्रकारचं सहकार्य केलं. आणि ह्याच्यामध्ये आमच्या संस्थेचे चेअरमन श्री सर्वजन चटकुटे, त्याचबरोबर सर्वच संचालक, याच्यामध्ये भूभूषण देवगिरे असतील, आमचे जाधव गुरुजी असतील, सर्वच संचालकांनी याच्यामध्ये खूप जीवापाड प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जी काही संस्थेची एक नाडी म्हणू शकतो आपण, ज्याला की संस्थेचा आत्मा ज्याला म्हणू शकतो, याच्यामध्ये जे आमचे व्यवस्थापक आहेत श्री अशोक पिंगळे आणि त्यांचे सर्व दोघे सहकारी नितीन जाधव आणि तिकडे मॅडम, ह्या सर्वच दोन्ही तिन्ही कर्मचाऱ्यांनी ही 100% वसुली करण्यामध्ये जीवापाड असे प्रयत्न केलेले आहेत. वेळप्रसंगी यांनी संस्थेच्या वेळेच्या पेक्षाही जास्त काळ संस्था चालू ठेवून कर्जदारांकडे त्याचा पाठपुरावा करून या न त्या मार्गाने सर्व पद्धतीने कर्ज वसुली ही 100% केली. याच्यामध्ये ह्या कर्मचाऱ्यांचा खूप असा मोलाचा सहभाग आहे आणि त्यांनाच सर्व जे काही आमचे संचालक आहेत त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि म्हणून मी चेअरमन श्री सौरेश कुटे, सर्व संचालक आणि व्यवस्थापक अशोक पिंगळे आणि सर्व कर्मचाऱ्यांचं मी या निमित्ताने हार्दिक अभिनंदन करतो. आणि संस्था आणि ग्रामस्थांना, ठेवीदारांना आम्ही इथे आश्वासित करतो की इथून पुढच्या काळामध्ये शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्था ही याच जोमाने काम करत राहील, ठेवीदारांच्या आणि कर्जदारांच्या विश्वासाला पात्र ठरेल आणि खूप चांगलं असं काम इथून पुढच्या काळामध्ये करेल. आमचं लक्ष आम्ही ठेवलेलं आहे 25 कोटी चा उलाढाल करण्याची जी आम्ही लक्ष ठेवलेली, या लक्ष्याच्या दिशेने जाण्यासाठी आपणा सर्वांचं, सर्व ठेवीदारांचं, सर्व ग्रामस्थांचं, कर्जदारांचं आम्हाला सहकार्य निश्चित अपेक्षित असणार आहे आणि हे आम्हाला मिळत राहील. आणि आम्ही आमच्या एकंदरीतच व्यवहारातून आणि आपल्याला देणाऱ्या विश्वासातून आम्ही हे करणं, हे लक्ष लवकरच पूर्ण करू अशी आम्हाला खात्री वाटते. धन्यवाद. या संस्थेची 100% वसुली झाली, संस्थापक व्यवस्थापक म्हणून काय सांगू शकता तुम्ही? मी आपल्या शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 100% वसुली झाली याबाबत सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये पिंपरी पेंढार गावातील सर्व पतसंस्थांमध्ये या पतसंस्थेने प्रथम क्रमांकाचा मान मिळवून सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने यावर्षी शरद ग्रामीण पतसंस्थेने प्रथम क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे ही वसुली करत असताना संस्थेचे चेअरमन माननीय साळवेराम नानाभाऊ कुटे, त्याचप्रमाणे संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर पुरुषोत्तम बोराडे, त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव बाबूराव पांडुरंग खुले, त्याचप्रमाणे संस्थेचे सहसचिव बबुशा शंकर देवगिरे, त्याचप्रमाणे संस्थेचे खजिनदार मधुकर कारभारे वेठेकर, त्याचप्रमाणे संस्थेचे सहसचिव रामदास दत्तात्रय विदाटे,
संस्थेचे संचालक जयवंतरावजी जाधव, त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक अरुण रखमाजी कुटे, संस्थेचे संचालक राजेश प्रभाकर पडवळ, त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक गौतम विठ्ठल तपासे, संस्थेचे संचालिका संगीता राजेश वामन, त्याचप्रमाणे संस्थेची संचालिका विद्याविजय पडवळ व संस्थेचे संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे संस्थेचे तज्ज्ञ संचालक नामदेव धोंडीबा जाधव, त्याचप्रमाणे संस्थेचे तज्ज्ञ संचालक महादुबा श्रम दुर्गुडे, या सर्व संचालक मंडळाने संस्थेची 100% कर्जदारी वसुली होण्यासाठी 1 जानेवारी 2024 पासूनच प्रयत्न चालू केले होते आणि 31/3/2024 पर्यंत सर्व कर्जदारांचे नियमित हप्ते करून घेतले व सर्व कर्जदारांना 100% वसुली होण्यासाठी प्रयत्न करून कर्ज भरण्यास प्रवृत्त केले. यासाठी मी सर्व संचालक मंडळाचं व तज्ज्ञ संचालकांचं मिळालेल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल व घेतलेल्या त्रासाबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.